नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 12 डिसेंबर 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल, तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारत सरकारने कोणत्या राज्यामध्ये हवामान लवचिक जल सुरक्षतेसाठी ADB सोबत या ठिकाणी 50 दशलक्ष USD कर्ज करारावरती स्वाक्षरी केलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे, पर्याय क्रमांक सी मेघालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या, भारत सरकारने मेघालय राज्यामध्ये हवामान लवचिक जल सुरक्षतेसाठी ADB सोबत करार केलेला आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? खालीलपैकी कोणत्या संस्थेने जेनकास्ट नावाचं ग्राउंड ब्रेकिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल सादर केलेलं आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, गुगल डीप माइंड यांनी या ठिकाणी या ऑर्गनायझेशनने जनकास्ट GENCAST जनकास्ट नावाचं ग्राउंड ब्रेकिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल सादर केलेलं आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. जे युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फॉरकास्ट ENS अग्रगण्य कार्यरत हवामान अंदाज प्रणाली मागे या ठिकाणी टाकून अत्यंत अचूक हवामान अंदाज प्रदान करण्यासाठी सक्षम आहे. सिंपल भाषेत सांगू, अजून एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे काही नवीन AI मॉडेल आहे हे हवामानातील अनिश्चितता आणि जोखमींचे अंदाज वर्तवते. 15 दिवसापर्यंत जलद, अधिक आणि अचूक अंदाज या ठिकाणी वितरित करतं. तर हवामानाच्या संदर्भात हे AI मॉडेल आहे, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही. गुगल डीप माइंड या संस्थेने हे या ठिकाणी विकसित केलेलं आहे. लगेच या ठिकाणी आपण AI बद्दल बोलण्यात आलेलं आहे, तर AI बद्दल लेटेस्ट न्यूजवरती चर्चा करूया. लिहून घ्या, जनरेटिव्ह AI इनोव्हेशन्समध्ये भारताचा क्रमांक 5वा आहे. जगातील पहिली मिस AIचं नाव आहे केंजा लायली. सेवा चॅटबॉट लॉन्च केला आहे SEBI ने. 125 भारतीय भाषांसाठी AI प्रकल्प मोर्नी लॉन्च केला आहे गुगल डीप माइंडने. जिओ ब्रेन AI लॉन्च केला आहे रिलायन्सने. शिक्षकांसाठी AI टूल शिक्षा को पायलट लॉन्च केला आहे कर्नाटकने. भारताने पहिली AI डेटा बँक लॉन्च केली आहे या ठिकाणी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने. भारतातील पहिली AI मॉम इन्फ्लुएन्सरचं नाव आहे काव्या मेहरा. आणि जनकास्ट नावाचं ग्राउंड ब्रेकिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल विकसित केलं आहे, सादर केलं आहे गुगल डीप माइंडने. या ठिकाणी आपल्या चॅनलची जी काही वर्षभराची इयरबुक आहे January 2024 पासून December 2024 पर्यंत, या इयरबुकमध्ये काय असणार आहे, किती रुपयाला आहे, हे कसं भेटणार आहे, याच्याबद्दल मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये माहिती देतो. लक्षात घ्या, ही जी काही आपली इयरबुक आहे ती 20 डिसेंबरला या ठिकाणी लॉन्च होणार आहे. या ठिकाणी ही इयरबुक जी काही आहे त्याची किंमत किती असणार आहे? याची किंमत फक्त 99 रुपये असणार आहे. ही इयरबुक कशी घ्यायची आहे? तर हा जो काही दिलेला स्कॅनर आहे तुमच्या मोबाईलमध्ये, तुम्ही फोनपे ओपन करा किंवा गुगल पे ओपन करा, ते ओपन करून या QR कोडला स्कॅन करून 99 रुपये तुम्हाला पाठवायचे आहेत. आणि त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला या माझ्या मोबाईल नंबरला पाठवायचा आहे 96730 58 600. गोष्टी समजतात? ठीक आहे, आता या इयरबुकमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे याचा इंडेक्स तुम्हाला दाखवायचा आहे मला. लक्षात घ्या, 2024 मध्ये टोटल 12 महिन्याचे जे काही 1 लाइनर फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन्स असणार आहेत ते तुम्हाला सेपरेट प्रत्येक महिन्याचे मिळणार आहेत. जसे की जानेवारीचे सेपरेट 150 प्रश्न, फेब्रुवारीचे सेपरेट 150 प्रश्न, अशा प्रकारे मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 12 महिन्याचे सेपरेट परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले 150 150 1 लाइनर फॉर्मॅटमध्ये चालू घडामोडीचे प्रश्न तुम्हाला बघायला मिळणार आहेत. हे 12 महिने झाले की याच्यानंतर 30 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला 1 लाइनर फॉर्मॅटमध्ये प्रश्न मिळणार आहेत. हे मुद्दे नेमके कोणते आहेत सर? तर लक्षात घ्या, महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ किंवा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नियुक्त्या, केंद्रीय मंत्रिमंडळ, महाराष्ट्रामध्ये झालेली विधानसभा निवडणूक, महत्त्वाच्या नियुक्त्या, महत्त्वाच्या योजना, महत्त्वाचे निर्देशांक, महत्त्वाचे युद्ध सराव, महत्त्वाचे पुरस्कार, नोबेल पुरस्कार, चित्रपट पुरस्कार,
महत्त्वाचे ऑपरेशन्स, महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान, महत्त्वाचे व्याघ्र प्रकल्प, जे काही आंतरराष्ट्रीय संस्था असतात त्याचे प्रमुख कोण, त्याचं मुख्यालय कुठे आहे याच्यावरती प्रश्न, महत्त्वाचे देश, त्या देशाचे अध्यक्ष, पंतप्रधान, राजधानी, चलन, 99 रुपये तुम्हाला या स्कॅनरला स्कॅन करून सेंड करायचे आहेत आणि पेमेंटचा स्क्रीनशॉट मला या व्हॉट्सअपला पाठवायचा आहे 9673358600. क्लिअर? पुढचा प्रश्न, बीसीसीआयने नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दैवजीत सैकिया असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? दैवजीत सैकिया असं त्यांचं नाव आहे. बीसीसीआयने नवीन सेक्रेटरी म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआय फुलफॉर्म काय? बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया. स्थापना झाली 1 डिसेंबर 1928. अध्यक्ष आहेत रॉजर बिन्नी, सीईओ आहेत हेमांग अमीन, सचिव आहेत देवजीत सैकिया. बीसीसीआय कोणत्या खेळाशी संदर्भात आहे? तर क्रिकेट. तर या ठिकाणी जे काही महिला संघ आहे त्याचे प्रशिक्षक कोण आहेत? तर अमोल मुजुमदार. आणि जे काही पुरुष संघ आहेत त्याचे प्रशिक्षक कोण आहेत? गौतम गंभीर. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत एकाच प्रश्नाच्या बाबतीमध्ये. ठीक आहे, प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात, तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या, इंटरपोलचे नवीन महासचिव बनलेत वालदेजी उकिरजा. भारताचे नवे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक बनलेत संजय मूर्ती. नाटोचे US मधील राजदूत बनलेत मॅथ्यू विटेकर. इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष बनलेत अभ्युदय जिंदाल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनलेत जय शहा. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष बनलेत कालिदास कोळंबकर. विधानसभेचे अध्यक्ष बनलेत राहुल नार्वेकर. RBIचे 26वे नवीन गव्हर्नर बनलेत संजय मल्होत्रा. बीसीसीआयचे नवीन सचिव बनले देवजीत सैकिया. पाहूया पुढचा प्रश्न, ऊर्जवीर योजना कोणत्या मंत्र्याने या ठिकाणी सुरू केलेली आहे? कोणत्या मंत्रालयाने म्हटलं नाहीये, मंत्र्याने म्हटलं आहे. 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मनोहर लाल यांनी या ठिकाणी ऊर्जवीर स्कीम या ठिकाणी सुरू केलेली आहे. 2 पॉईंट लिहून घ्या, ऊर्जा कार्यक्षमता आणि अक्षय ऊर्जा उपक्रमांना प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मागचा मुख्य उद्दिष्ट आहे. हे ऊर्जा संवर्धनाला जीवनाचा मार्ग बनवण्यासाठी समर्पित व्यक्तींचे नेटवर्क तयार करण्यासाठी मदत करणार आहे. पर्याय क्रमांक बी, मनोहर लाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि योजनेचं नाव आहे ऊर्जवीर योजना. पाहूया पुढचा प्रश्न, मल्याळम सिनेमातील आजीवन योगदानासाठी JC डॅनियल पुरस्कार 2023 साठी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, शाजी एन करुण असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? शाजी एन करुण असं त्यांचं नाव आहे. या ठिकाणी मल्याळम सिनेमातील आजीवन योगदानासाठी JC डॅनियल पुरस्कार 2023 साठी त्यांची निवड करण्यात आली आहे. प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात, तर लगेच वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या व्यक्तींनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना पुरस्कृत करण्यात आलेल्या पुरस्कारांवरती चर्चा करूया. मध्य प्रदेश सरकारचा किशोर कुमार सन्मान 2023 या ठिकाणी देण्यात आला राजकुमार हिरानी यांना. इंडियन एअरफोर्स जागतिक अंतराळ पुरस्कार देण्यात आला एस सोमनाथ यांना. फिजी देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 2024 श्री श्री रविशंकर यांना. 2024चा बुकर पुरस्कार सामंता हर्वे यांना. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2023 डॅनियल बरेनबोईन आणि अली अबू अवाद यांना. JCB पुरस्कार साहित्य 2024 साठी उपमन्यू चॅटर्जी यांना सन्मानित करण्यात आलं. 2024 साठी फाबा जीवनगौरव पुरस्कार डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांना. आणि इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 मिशेल बॅचेलेट यांना. पुढचा प्रश्न, इमॅन्युअल ओएड्राओगो यांची कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी, बुकिर्ना फासो असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? बुकिर्ना फासो असं त्यांचं नाव आहे. इमॅन्युअल ओएड्राओगो यांची या ठिकाणी या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. इमॅन्युअल ओएड्रा असं एवढं जरी लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही. प्रश्न आहे देश आणि पंतप्रधानासंदर्भात, तर लगेच वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनवीन पंतप्रधान बनलेत 2024 मध्ये याच्यावरती एकदा आपण रिव्हिजन टाकूया. जपानचे नवीन या ठिकाणी पंतप्रधान बनलेत शिगेरू इशिबा. थायलंडचे आहेत पायतोगटार्न शिनावात्रा. जॉर्डनचे आहेत जाफर हसन. श्रीलंकेचे आहेत हरिनी अमरसूर्या. हैतीचे आहेत एलेक्स डिडियर फिल्स आईम. मालीचे आहेत अब्दुल्लाह मैगा. त्यानंतर इराणचे आहेत मसूद पेजश्कियान. फ्रान्सचे आहेत मिशेल बार्नियर. हे या ठिकाणी यांचा जो काही अविश्वासाचा ठराव आहे तो या ठिकाणी पास झाला आहे, त्याच्यामुळे फ्रान्सचे या ठिकाणी जे काही पंतप्रधान आहेत ते बदललेले आहेत. परंतु तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मिशेल बार्नियर असं त्यांचं नाव होतं. जपानचे आपण आत्ताच पाहिलं शिगेरू इशिबा. मॉरिशसचे आहेत नवीन रामगुलाम. आणि नामिबियाचे आहेत नेतुतबो नंदी नदेतवा असं त्यांचं नाव आहे.
बघा पुढचा प्रश्न, वार्षिक चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, माधव गाडगिळ असं त्यांचं नाव आहे. या ठिकाणी हा जो काही पुरस्कार दिला जातो वार्षिक चॅम्पियन्स ऑफ द अर्थ, हा पुरस्कार का दिला जातो तर लिहून घ्या, अशा व्यक्ती आणि संस्थांना सन्मानित केलं जातं या पुरस्काराने ज्यांनी पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी केलेल्या कामांमुळे मोठा प्रभाव पडलेला आहे अशा व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असतं. जागतिक जैवविविधता हॉटस्पॉट असलेल्या पश्चिम घाटातील त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी वार्षिक चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्काराने माधव गाडगिळ यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, कोणता देश अलीकडेच 30व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा थीम देश या ठिकाणी बनलेला आहे? पर्याय क्रमांक बी, फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर 30व्या क्रमांकाच्या कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचा या ठिकाणी थीम देश कोणता बनलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी, फ्रान्स देश. फ्रान्स ज्या देशाचे या ठिकाणी अध्यक्ष आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन, राजधानी आहे पॅरिस आणि चलन वापरलं जातं युरो. पुढचा प्रश्न, अलीकडेच भारताने जवळपास 2200 मेट्रिक टन तांदूळ कोणत्या शेजारील देशाला पाठवलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए, म्यानमार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर म्यानमार देशाला धडकलेल्या मोठ्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरती अशा प्रकारची या ठिकाणी मदत देण्यात आलेली आहे आपल्या पॅरा भारताच्या माध्यमातून. 2200 टन या ठिकाणी मेट्रिक टन जो काही राईस आहे तांदूळ आहे तो या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे. कोणत्या देशाला? म्यानमार देशाला. म्यानमार ज्या देशाचे अध्यक्ष आहेत मिन आंग हला इंग, राजधानी आहे नायपिडाव आणि चलन वापरलं जातं म्यानमार कायट. पाहूया पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने कारागीर आणि कारागिरांना सक्षम करण्यासाठी डिसेंबर 2024 कलेग्नार हस्तकला योजना सुरू केलेली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आजच्या आज या ठिकाणी लक्ष द्या, आपण 3-4 योजना पाहिलेल्या आहेत. काल रात्री 7:30 आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याच्यामध्ये 2024 जेवढ्याही राज्यांनी महत्त्वाच्या योजना सुरू केलेल्या आहेत त्याच्यावरती संक्षिप्त असा या ठिकाणी व्हिडिओ तयार केलेला आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा, जे संध्याकाळचे मी व्हिडिओ घेत असतो ते या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करत चला. त्याच्यामध्ये इत्यंभूत एकत्रितपणे या ठिकाणी माहिती दिली जाते सगळ्या वेगवेगळ्या राज्यांच्या योजनेबद्दल. ठीक आहे, अशाच प्रकारे वेगवेगळ्या टॉपिकवरती व्हिडिओ त्या ठिकाणी टाकले जातात. ठीक आहे, तमिळनाडू या राज्याने कलेग्नार हस्तकला योजना सुरू केलेली आहे. उद्देश काय आहे? तर कारागिरांना सक्षम करणे. ही योजना 25 व्यापार तसेच शिल्पांमध्ये गुंतलेल्या सर्व वर्गातील लोकांच्या लाभासाठी सुरू करण्यात आली आहे. हे विद्यमान व्यापारांच्या विस्तारासाठी समर्थन कौशल्य आणि उद्योजक विकासाला चालना देण्यासाठी मदत करेल. पर्याय क्रमांक डी, तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तमिळनाडू ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 झाली, मुख्यमंत्री आहेत एम के स्टालिन, राज्यपाल आहेत आर्यन रवी आणि राजधानी आहे चेन्नई. 4 महत्त्वाची राष्ट्रीय उद्याने आहेत, मन्नर, मरेंजी आखात, इंदिरा गांधी, मुदुमलाई आणि मुखुर्ती, आणि 2 महत्त्वाची धरण आहेत मेत्तूर आणि भवानी सागर. पुढचा प्रश्न, टिंबटिंबने मुले खाते वापरून डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी मूल हंटर नावाचे AI मॉडेल सादर करण्याची घोषणा केलेली आहे. तर पर्याय क्रमांक सी, RBI हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मला सांगा या ठिकाणी RBIचे जे काही 25वे गव्हर्नर होते त्यांचं नाव काय होतं? शक्तिकांत दास. आता जे 26वे गव्हर्नर झाले आहेत त्यांचं नाव काय आहे एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे केलेले आहे? तर पर्याय क्रमांक बी, जोधपूर या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 11 फूट उंच पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतंच जोधपूर या ठिकाणी केलेलं आहे. शेवटचा प्रश्न, टिंबटिंब वी इमॅजिन ॲज लाईटसाठी गोल्डन ग्लोब नामांकनासह इतिहास रचलेला आहे, कोण? त्यांचं नाव काय आहे? पर्याय क्रमांक ए, पायल कपाडिया असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? पायल कपाडिया असं त्यांचं नाव आहे. यांनी वी इमॅजिन ॲज अ लाईट यासाठी गोल्डन ग्लोब नामांकनासह या ठिकाणी हिस्ट्री क्रिएट केलेली आहे, इतिहास रचलेला आहे. पर्याय क्रमांक ए, पायल कपाडिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि फिल्मचं नाव आहे वी इमॅजिन ॲज लाईट. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, कोणत्या राज्याने सार्वजनिक ठिकाणी गोमांस खाण्यासाठी बंदी घातलेली आहे? तमिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल की आसाम?
तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.